जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसलाय। बीड जिल्ह्यातील माजलगाव वडवणी आणि गेवराई तालुक्यामध्ये या पावसाचं प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळालं। एवढंच नाही तर या तिन्ही तालुक्यांमध्ये गारपीट देखील झाली। माजलगाव तालुक्यातील राजेगाव या गावामध्ये जोरदार गारपीट झाली आहे, तर वडवणी तालुक्यातल्या परडी माटेगाव तसंच गोविंदवाडी या भागातही गारपीट झाली आहे। पाऊस आणि गारपीटीने पिकांचं फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे, तेव्हा बीडमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। या ठिकाणी पावसासह गारा देखील बरसलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणच्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे। इथली पिकं ही जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळते। शेती फळबागांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे केंद्र सरकारनं परवानगी दिली तर हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीची निर्मिती केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली। मुंबईत कोरोना लस निर्मितीसाठी हाफकिन संस्थेला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे। हैदराबादची भारत बायोटेक आणि हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन एकत्रितपणे मुंबईत लस निर्मिती करणार आहे। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 39,297 कोरोना लसी वाया गेल्या आहेत। जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे। पुण्यात आतापर्यंत कोविशिल्डच्या 5,82,000 तर कोवॅक्सिनच्या 1,12,000 लसींचा पुरवठा करण्यात आलाय। यापैकी 2,06,845 लसींचे डोस शिल्लक आहेत। लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजेस आणि खासगी कोचिंग क्लासेस 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत। त्याचसोबत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांनाही हा नियम लागू असणार आहे। दरम्यान विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं वर्ग चालू ठेवता येतील। दरम्यान नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत। नांदेड जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय। गेल्या 5 दिवसांपासून दररोज तब्बल 500 पेक्षा अधिक रुग्ण आढळतात, त्यामुळे प्रशासन अधिकच सतर्क झालंय। गेल्या 7 दिवसात नांदेडमध्ये कोरोनाचे 4,042 रुग्ण आढळले। 31 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालय मंगल कार्यालय हॉटेल सर्व धार्मिक स्थळं बंद असतील। दुकानं 7 ते 5 वाजेपर्यंत खुली राहतील। धुळ्यात गेल्या 15 दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतीये। ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनक आहे। जिल्ह्यातील 552 गावांपैकी 273 गावांमध्ये कोरोना पसरलाय। यात शिरपूर शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। औरंगाबादात आजपासून 2 दिवसांचा विकेंड लॉकडाऊन लावण्यात आलाय। गेल्या आठवड्यापासून याला सुरुवात करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात या विकेंड लॉकडाऊनला औरंगाबादकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता। या छत्रपतींचा विचार म्हणजे